नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग में थोक मानधन में कार्यरत नवी मुंबई मनपा प्राथमिक माध्यमिक शिक्षक बालवाड़ी शिक्षिका व बालवाड़ी मददनीश ने 2017 से प्रलंबित वेतन बढ़ोतरी की मांग को लेकर नवी मुंबई मनपा मुख्यालय के बाहर जोरदार आंदोलन करते हुए भरी बरसात में आमरण उपोषण किया है। बता दें कि गए 7 वर्षों से ये तमाम थोक मानधन में कार्यरत शिक्षक और मददनीश पगार बढ़ोतरी की मांग के साथ मनपा में नियमित करने, दिवाली और गर्मियों की छुट्टियों में पगार देने की मांग करते आ रहे हैं, मगर 7 वर्षों की मांग के बावजूद आज तक उनका मुद्दा ठंडे बस्ते में बंद रहा। यही कारण था कि उन्होंने आमरण उपोषण कर मनपा के खिलाफ अपना उग्र रुख अख्तियार किया है। आज नवी मुंबई महानगर पालिकेतील बालवाडी शिक्षक असतील, मदतनीस असतील आणि त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक असतील, माध्यमिक शिक्षक असतील यांचा आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे। सातत्याने पाठपुरावा करतोय, पण आज सूचक इशारा देतोय। आतापर्यंत हे फक्त प्रशासनाकडे कागदी पत्रव्यवहार होत होता, ह्याच्यापुढची भूमिका ही खूप मोठी असेल। प्रत्येक शिक्षक वैतागलेला आहे, तब्बल 12 वर्ष काम करत आहेत आणि बालवाडी ताई देखील या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत। आज शिक्षक रस्त्यावरती उतरलाय, तुम्हाला सर्वांना दिसतंय, पण जर पाहिलं तर शाळा तिकडे चालू आहेत, त्या मुलांचे काय हाल होत असेल? महानगरपालिकेला आणि प्रशासन जे आहे इतकं ढिम्म आहे का? त्यांनी गेंड्याची कातडी खरंच एवढी मांगलेली आहे का? तर हे कुठंतरी कमी झालं पाहिजे, या शिक्षकांना न्याय भेटला पाहिजे। स्वच्छतेचे टेंडर तिकडे हजारो कोटी रुपयाचे निघतात, नवीन शिक्षकांची भरती होते, त्यांना द्यायला पैसा आहे, या शिक्षकांना द्यायला पैसा का नाही? मग ती वेतनवाढ व्हावी आणि त्याचबरोबर शिक्षकांना प्रसूती रजा मिळाव्यात, त्याचबरोबर कायमसेवेमध्ये या शिक्षकांना समाविष्ट करून घ्यावं, ही एक प्रमुख मागणी आहे। आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत इथला एकही शिक्षक हलणार नाही, म्हणून प्रशासनाला विनंती आहे, विनम्रपूर्वक विनंती आहे की या मागणीचा विचार करावा आणि विचार करून याच्यावरती लवकरात लवकर त्वरित कार्यवाही व्हावी, ही विनम्रपूर्वक विनंती आहे। आश्वासनाची अपेक्षा अशी आहे, प्रत जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला देतोय आणि त्यावरती तब्बल 10 ते 12 मागण्या आहेत, त्या मागण्या ज्या आहेत त्या लिखित स्वरूपात दिलेल्या आहेत। जोपर्यंत लिखित आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत तिथून एकटाही हटणार नाही। हम लोग 12 साल से यहाँ पे हैं और बार बार रिक्वेस्ट करके थक गए, मनपा सुन नहीं रही है। अब हमको कायम करो, पहले तो हमारा सबसे पहला मांग है हमको कायम करो। सब कुछ हमारे पास, डिग्री सर्टिफिकेट ETCET जितना उनको चाहिए सब है, तो आप पहले कायम करो और जब तक ये सब प्रोसेस में है हमारा वेतन बांट करो। 18,000 में नवी मुंबई में भाड़े पर भी घर लेके नहीं रह पा रहे हम लोग, हमारे लिए रहना पॉसिबल नहीं है। सेम वही हाल बालवाड़ी का है, बालवाड़ी मददनीस का भी वही हाल है। छोटे छोटे बच्चों का क्या नहीं करते वो लोग, 3 साल के बच्चे आते हैं उनके पास, उनका भी सब कुछ करना पड़ता है, फिर इतने वेतन पर अब नहीं हो रहा है। बार बार 2-3 साल से पाठ पूरा कर करके थक गए हैं, अब जब तक हमारा वेतन बाढ़ नहीं होगा यहीं बैठे रहेंगे, ऐसे ही बैठे रहेंगे। 2021 माननीय तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर सरांनी राज्य शासनाला एक पत्र व्यवहार केलं होतं की हे जे ठोकमानधन कर्मचारी आहेत शिक्षण विभागातील यांना समान काम समान वेतन द्यायचं की किमान वेतनवाढ लागू करायची, त्या पत्राला 12 ऑगस्ट 2021 रोजीच अपर सचिव नवनाथ वाट यांनी उत्तर दिलं की तो तुमच्याच महानगरपालिकेचा प्रश्न आहे, तो तुम्ही सॉल्व करू शकता, त्यावर कोणती ॲक्शन घेतली गेली नाही। त्याच्यानंतर कुडुसकर सरांनी एक पत्र तयार केलं, या पत्रानुसार त्याच्यामध्ये शिक्षकांना 42,000 पगारवाढ करावी असं सांगण्यात आलं होतं, परंतु त्या पत्राचा कोणताही विषय महानगरपालिकेने घेतलेला नाही आहे। पण खेदाची गोष्ट ही की काल परवा एक भरती झाली, महानगरपालिकेने एका संस्थेला टेंडर दिलं आणि जे नवीन शिक्षक येणार आहेत त्यांना 27,000 रुपयाची पगारवाढ देत आहेत, परंतु आम्हाला 20,000 बालवाडी ताई असतील त्यांना 15,000, मदतनीसांना 12,000, अशा प्रकारचं महानगरपालिकेचं धोरण हे आम्हाला पटणारं नाही आहे। म्हणून आम्ही जिथपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इथे आमरण उपोषणाला बसणार आहोत, आता यामध्ये कोणताही बदल होणार नाही आमच्याकडून। इस दौरान एक सिस्टम मंडल ने नवी मुंबई महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त अमरीश पटनीगिरी से मुलाकात कर अपनी मांगों का ज्ञापन उन्हें सुपुर्द किया, उनके प्रश्नों के निराकरण की उन्होंने मांग की। सिस्टम मंडल के साथ हुई इस सकारात्मक चर्चा के दौरान अमरीश पटनीगिरी ने यह आश्वासन दिया कि इस मामले का पूरा अध्ययन करने के पश्चात मानवता के दृष्टिकोण से शिक्षकों की मांगों पर सकारात्मक विचार कर कदम आगे बढ़ाया जाएगा। जे शिक्षक आले होते त्या लोकांनी त्यांचा अर्ज सादर केलेला आहे, ते सर्व ठोक मानधनाचे शिक्षक आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की 2017 पासून ते 23 पर्यंत
कुठल्याही प्रकारे ठोकमानधनाच्या शिक्षकाच्या पगारामध्ये किंवा मानधनामध्ये वाढ केलेली नाही। तर त्या अनुषंगाने त्यांनी काही कागदपत्र पण दाखवले की याच्यापूर्वी आयुक्तांनी राज्य शासनाकडे काही प्रस्ताव सादर केला होता। ह्या सर्व्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर हे जी वाढ जी आहे त्या वाढ संदर्भात महापालिका नक्की विचार करेल आणि किती वाढ देता येईल ते आमच्या ट्रेजरीवरती त्याचा किती बोजा पडेल काय इफेक्ट येईल ह्या सर्व गोष्टींचा विचार करून सखोल विचार करून ह्याचा निर्णय घेण्यात येईल। 2017 पासून वाढ का झाली नाही ह्या संदर्भात पाहावं लागेल, कारण की कसं आहे वाढ किती पट द्यायची किती द्यायची ह्या संदर्भात जो कॅल्क्युलेशन आहे हे सर्व चेक करूनच आपल्याला बघावं लागेल। आता जर बघायला गेलं तर 2017 पासून ते शिकवत आहेत, त्यांच्याकडे एक सॅलरी फिक्स आहे 2017 पासून, नक्की महागाई पण वाढलेली आहे आणि इतर कर्मचाऱ्यांचे पण जे शिक्षक कर्मचारी आहेत त्यांचे पण पगार वाढत आहेत, तर सहानुभूतीपूर्वक विचार करणं गरजेचं राहील। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।